मी डॉक्टर प्रदीप स्वामी उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे कार्यरत असून सध्या वातावरण बदलामुळे आणि प्रचंड उकाड्यामुळे मानवी आरोग्यावर विशेषतः रुग्णावर सगळा परिणाम होत आहे. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, संडासुलटी अशा प्रमाणाचे भरपूर रुग्ण आपल्या दवाखान्यामध्ये येऊन उपचार घेत आहेत. विशेषतः बालकामध्ये प्रमाण तापीचं खूप जास्त आहे. तरी मी सगळ्या नागरिकांना विनंती करू इच्छितो की आपला कोणताही आजार हा अंगावर न काढता ताबडतोब सरकारी रुग्णालय हदगाव येथे येऊन उपचार घेण्यात यावा. रुग्णांनी काय काळजी घ्यावी? रुग्णांनी उघड्यावरचं अन्न पाणी वगैरे पिऊ नये आणि शक्यतो जिथं माशा वगैरे बसतात अशा प्रकारचं अन्न खाऊ नये आणि घरातलंच पाणी उकळून थंड करून प्यावे. आणि आता अशा प्रमाणात पावसाळ्याचं हे पाणी जेणेकरून उकळून आणि थंड करून पिल्यामुळे हे अशा प्रकारचे आजार पण उद्भवणार नाहीत आणि वेळीच आळा बसेल. आणि त्याचप्रमाणे आपण ब्लिचिंग पावडर टाकून जर सगळ्या प्रशासनानं ब्लिचिंग पावडर टाकून जर पाणी प्यायला दिलं तर आपल्याला हे आजार पटकन आटोक्यात आणता येईल.